नमस्कार, जनसेवा आयुर्वेदामध्ये स्वागत। जनसेवा आयुर्वेदा यूट्यूबवर सर्च करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक आजाराचा व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येणार। आणि आपल्याकडे हे पेशंट आलेले आहे शिवनी तरुण, त्यांचा परिचय वगैरे काय आहे ते आपण जाणून घेऊ। नाव वगैरे सांगा तुमचं। माझा परिचय इंदल विठ्ठल जाधव, राहणार शिवनी, तालुका किन्नर, जिल्हा नांदेड, इथला आहे मी। मी पहिले हिमायतनगरला दाखवलो, तिथं काही झालं नाही। त्याच्यानंतर मी नांदेडला दाखवलो, तिथं पण माझ्या दाढीचा काही दाताचा काही विला झाला नाही। शेवटी आता इस्लापूर सरांकडे आलो मी इथे। बरोबर, आता बघूया आता इथे इथून काय होते, सरांचं काय इलाज नाही ते बघूया आता। यापूर्वी तुम्ही आमचे व्हिडिओ पाहिले असेल ना? हो, तुमचे व्हिडिओ पाहिले मी व्हॉट्सअपच्या जरिये। तुमचे व्हिडिओ पाहिलो मी, आता त्या व्हिडिओ पाहिल्यामुळं मी आता तुमच्याकडे आलो। बरं, दुसरा एक मला असंच प्रश्न निर्माण करायचा, जेव्हा तुम्ही हिमायतनगर डॉक्टर किंवा नांदेडच्या डॉक्टरकडे गेल्या, त्यापूर्वी व्हिडिओ पाहिले होते का माझा? हो सर, व्हिडिओ पाहिलो होता मधम। आता ते नवीन असल्यामुळे तुमच्याकडे आले नाही मी। आले नाही म्हणजे ते आता MBBS MD ते असल्यामुळं त्यांच्याकडे गेले समजा। हां हां, हे आलं लक्षात तुमचं। हेच पॉईंट आपल्याला काढायचं, क्लू काढायचं होता ना, म्हणजे एक असं झालं तुमच्या दिमागामध्ये की विश्वास नाही आला। सर, बरोबर आहे की नाही? बरोबर बरोबर, हे गोष्ट हे तुमचाच नाही प्रश्न, हे 99% लोकांचं तेच आहे। बरोबर, कारण विश्वास, कारण माझ्याकडे MBBS MD डिग्री नाही, पण कारण मी तर देऊ शकत नाही, माझा मेडिसिन देणार, मी कोणती दवा द्यावा हे मला माहिती आहे तुमचं मेडिसिन। कॅन्सर, कालचा व्हिडिओ पाहा तुम्ही, कॅन्सरचा एक इलाज माझ्याकडे होणार जे की 25-30 लाखापर्यंत खर्च येतो त्याचा। आपल्याकडे नैसर्गिक प्रमाणे कॅन्सर कमी होणार, लोकांना विश्वास येणार नाही। डोळे तुमचे जे कमकुवत व्हायले, ते डोळे आमच्याकडे होणार नाहीत कमकुवत। तुम्हाला चांगलं जे चष्मा जरी लागला असेल तर ते मायनस होणार त्याच्यामधली। हे विश्वासाचे पात्र नाहीत, पण विश्वास तुम्ही या एक बार, आता जेव्हा तुम्ही आले आमच्याकडे एक बार, तुम्हाला रिझल्ट येऊन जाते। दुसरा व्हिडिओ तुम्ही बनवण्यासाठी देणार, जर तुमची जर दाढ जर 100% जर 9-8 झालं समजा, होलच पडून गेलं मधातून 9-8 झालं, मवच औषध काय या पृथ्वी तलावर असं कोणतंच औषध तयार नाही झालं की ते चांगलं कराल। परंतु जे आहे समजा बाकीचे बी जे दाढा, त्याला मवा औषध मी गॅरंटी देतो की समोर चालून जे दाढीचे प्रॉब्लेम निर्माण होता, आमचं औषध वापरल्याच्यानंतर तुमच्या दाढीच्या समस्या एकही निर्माण होणार नाही मतर वयापर्यंत। नाही सर, आता मी नांदेडला गेलो आणि हिमायतनगरला पण गेलो, निर्मलला पण गेलो, ते डॉक्टर काय म्हणले की बा याला, आता माझ्याकडे फोटो आहे तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतो मी, तर ते डॉक्टर म्हणले की बा याला पर्याय दुसरं काहीच नाही, याला काढणंच हे पर्याय आहे। आता त्यासाठी मी तुमचे आयुर्वेदिक असल्यामुळे मी तुमच्याकडे आलो। हे गोष्ट तुमचा बरोबर पॉईंट आहे, आपल्याला दाढ पाडायच्या नाही, आपल्याला डोळे काढण्याची गरज येऊ नये, ऑपरेशन करण्याची गरज येऊ नये। तो मधातले जे आल्सरच्या वगैरे बिमार राहते ते लोकांना ते गांडीमधून टाकू नये की नाही, ते चमडा कापा लागते मधामधून ती एक नळीद्वारे, की अशा प्रॉब्लेम आपल्याला इथं करायच्या नाहीत। आपल्याकडे प्रॉब्लेम काय करायची आहे, नैसर्गिक प्रमाणे जी बिमारी आली तुमच्याजवळ त्याला नैसर्गिक प्रमाणे चांगलं करायचं आहे, ही औषध आपल्याकडे असं हे आपलं आहे। जे तुम्ही म्हणल्या माझ्यावर विश्वास नाही, माझ्यावर तर इथं जेवढं आहे समजा हे वाटणारच आहे हो, कसं माहिती आहे का, कारण इथं 80% लोकांना एकमेकाला चुत्या घुमवले, खोटं बोलले, काहीतरी दवा विकण्यासाठी त्यांनी मार्केट चालू केलेलं आहे, हे आपल्याला असं नाही। आपल्याला लोककल्याण करायचं आहे, जागृती लोकांची, लोक म्हणा जनसेवा आयुर्वेदा हे जगामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे आणि चांगलं आहे हे तुम्ही नाव काढा। इथं फसवेगिरी वगैरे आपल्याकडे काही होत नाही, मेडिकल बी स्वस्त आहे, तुमची बचत होते या स्वरूपाची आहे। आणि जे दाढ जे डॉक्टर म्हणला तुम्हाला निर्मलचा दात काढून टाकावा लागेल, तुम्ही हे आमचं वापरून बघा, अहो तुमचं कमी होते काय होते ते आम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगा। जर मी तुम्हाला काय म्हणालो, जर 100%च्या वर जर दाढ खराबच असेल तर मी बी सांगायचोच ना, काढूच टाका ती, पण 80%, 90%, 70% जर असेल तर तुमचं दाढचा रोग माझ्या औषधीनं कमी होते, हे गॅरंटी मी। नाही सर, आता मग आता तुम्ही पाहिले माझी दाढ, मग आता याचा इलाज काय होईल समजा? हेच नाही ना आपलं द्याल ना औषध, नाही मग याच्यानं कमी होईल का? आता
सर्वेच कमीच व्हायला ना हो बरोबर आता मधातले भिला त्या दाढ्याच्या मधात एक होल असते ते का मला भी दिसत नाही कोणाला दिसत नाही बरोबर जर मधातून एकदम होल जर असेल तर एकदम पोकर झालेला असेल तर मोह आशित कसं कमी होईल परंतु जर दाढ ती मी का आणलो दाढ जर 100% जर खराब आहे तिला काढून टाकायचं लागेल पण बाकीचे दाढा खराब होणार मार्ग आता मी पाहिलं तुमच्या तीन बाकीचे दाढा ते बिलकुल खराब होणार नाही समजलं मोगणी समजलं की नाही बरोबर हां सर ते भी दाढ आता तुम्हाला त्रास झाली की नाही हां सर ते जर 80-70% असेल तर प्रॉब्लेम चांगली होऊन जाणार आलं ना काय हरकत नाही तर जनतेला जसं यांनी जसं म्हणले की बाबा माझा MBBS MD माझ्याकडे डिग्री नाही हे दाढ अशी आहे बघा हां हां राहू द्या काय हरकत नाही हां हे दाढाचा फोटो आहे हे त्यांनी व्हॉट्सअपवर मला दाखवलेला आहे असू द्या ना बंद करा जरा हां काय हरकत नाही आणि कारण दाढीच्या मधातलं मला बी पाहाय येत नाही काय ते पण वरचं जेवढं आहे ते काम मी पाहतो म्हणूनच मी सांगाल ना जर दाढ मधातूनच जर किड्यानं खाऊ जर काहीच नाही ठेवलं त्या दाढामध्ये तर औषध कसं काम करेल हे तुम्ही बी जनतेने विचार करा परंतु 90% माझं औषध त्या दाढाला चांगल्या प्रकारे काम करते एवढं मी शाश्वतीने सांगतो कारण जेवढे पेशंट आले तेवढ्याचं चांगलं झालं ज्या लोकं काही काही एक दोन पेशंट आम्हाला भेटले की त्याचं मुळापासूनच दाढ खराब होऊन बसली तेव्हा ते आले होते त्याचं लास्टला काढा लागलं परंतु मी त्याला एक सांगलं की काल्याच्या नंतर बी ही औषध वापरत जा म्हणजे जे भविष्याचे जे दाढा खराब होणार राहतं आता तुम्हाला एक दाढ लागली की नाही खराब झाली की नाही ते बाकीच्या बी दाढा अशाच खराब होणार राहतं पण आमचं औषध वापरल्याच्या नंतर तुमच्या दाढाला कसल्याच प्रकारे औषधामध्ये प्रॉब्लेम येणार नाही एवढंही सांगतो आणि मित्र मला हेच म्हणायचं आहे विश्वास जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत इथं येत नाही संवाद साधत नाही बोलत नाही तोपर्यंत विश्वास करावं की नाही करावं हे नंतरचं पात्र आहे MBBS MD झाला म्हणजे काय त्यांना खूप तत्वज्ञान झाला असं समजू नका बुद्धीचा महत्त्वाचा घटक आहे त्याच्याजवळ जे औषध नाही ते माझ्याकडे आहे हे बी मी सांगतो मी तुम्हाला डायरेक्ट सांगायला माझ्याकडे ऑपरेशन होत नाही डायरेक्ट फास्टली पेशंट तो माझ्याकडे रिपेअर होत नाही जे काय बिमाऱ्या येऊ नाही तुमच्याकडं आणि आलेल्या बिमार कसं नैसर्गिक प्रमाणे चांगले होईल हे औषधे जनसेवा आयुर्वेदमध्ये उपलब्ध आहे कॅन्सरचे पेशंट या माझ्याकडे औषधे आहे तुम्हाला बिल्कुल कॅन्सरवर वे आपल्याकडे दवा उपलब्ध आहे वंदे मातरम जय हिंद तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पाठवा मी म्हणालो एका ग्रुप सर्कल पुरतं नाही महाराष्ट्र नाही सर्व जगामध्ये व्हायरल करा आणि येऊ द्या जगामधले पेशंट मी त्याला बघतो एवढंही दाद यांना सांगतो एवढं हिमतीनं सांगतो इतकं बोलतो धन्यवाद दादा धन्यवाद व्हिडिओ पहा आणि शेअर आणि लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून लोकांचं कल्याण करण्यामध्ये मला आशीर्वाद भेटेल